5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती, या निमित्तानं आपण देशभरातील शिक्षकांचा सन्मान करत असतो. या शिक्षक दिनाच्या निमित्तानं दैनिक सारोमत संवाद कट्ट्यावरती आपण शिक्षक दिनाच्या निमित्तानं विशेष चर्चेचं, या चर्चेत आपल्या सोबत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे विभागाच्या सहसचिव प्रिया, माध्यमिक शिक्षण अधिकारी परशुरामजी पावसे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी रमाकांत काटमुरे आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिवक्ता सन्माननीय महादेवजी वांद्रे हे आपल्या सोबत असणार आहेत. या सर्व मान्यवरांचं मी या चर्चेमध्ये स्वागत करतो. थँक्स ए टीचर नावाची मोहीम सुरू केली आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक सातत्यानं कार्यरत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असतात, पण तरी सुद्धा समाज शासन धोरण करते. हे मात्र थँक्स ए टीचर अशा प्रकारची मोहीम राबवतात. नेमकी या मोहिमेमागची भूमिका काय आहे हे आपण जरा समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी प्रिया शिंदेना विनंती करतो की त्यांनी या मोहिमेबद्दलही थोडस बोलावं. सर्वांना नमस्कार. थँक्स अ टीचर ही मोहीमच यासाठी आहे की केवळ फक्त शिक्षक दिनाच्या निमित्तानच शिक्षकांना थँक्यू नाही म्हणायचं. शिक्षक हा पूर्वापार काळापासून वंदनीयच आहे. म्हणजे आपल्या समाजामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्यापासूनच शिक्षक हे वंदनीयच होते आणि आजही आहेत आणि पुढेही राहतील. परंतु हे होत असताना आपल्याला असं दिसून येतं की समाजाच्या नेहमी अपेक्षा असतात ते शिक्षकांकडूनच जास्त असतात. आपण पाहतो नेहमी की शिक्षक इतर पेशामधले सुद्धा लोक असतात, डॉक्टर आहेत, वकील आहेत, इतर सगळ्या पेशांपेक्षा शिक्षकाकडून जर एखादी गोष्ट जरी काही विपरीत घडली तर त्यावर मात्र ठपका ठेवला जातो. त्यावेळेला असं म्हटलं जातं की यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. हे असं का म्हटलं जातं तर त्याला कारण आहे की शिक्षक हा नेहमी आदर्शवतच असला पाहिजे ही समाजाची अपेक्षा आहे. आणि तसे शिक्षक आजही आहेत, पूर्वीही होते आणि आताही आहेत. की आज आपण पाहिलं तर अनेक असे शिक्षक आहेत की 365 दिवस शाळांमध्ये काम करणारे लोक आहेत. वाबळेवाडी सारखे झिरो एनर्जी शाळा डेव्हलप करणारे शिक्षक आहेत. असे महाराष्ट्रात अनेक वाहून घेतलेले शिक्षक, शिक्षण कार्याला वाहून घेतलेले शिक्षक आहेत. आणि हे जर सगळं पाहिलं तर कुठेतरी सकारात्मक परिस्थिती आपल्याला दिसून येते. आणि मला असं वाटतं की मला अब्दुल कलामच असं म्हणायचे नेहमी की शिक्षक हा शिडीसारखा असला पाहिजे. शिडीसारखा म्हणजे शिडी ही स्थिर असते आणि शिडीवर आपण पायऱ्या चढून चढून वरती आपल्याला जे ध्येय गाठायचं असतं, जे काही कार्य करायचं असतं ते करत असतो. तसं शिक्षक हा स्थिर राहतो, तो आपल्या विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभवांची संधी उपलब्ध करून देतो, त्यांना उत्तमोत्तम ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो आणि ती प्रयत्न करून त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांना अत्युच्च स्थानावर आपल्या पोहोचवण्यासाठी मदत करतो. सर्वार्थानं ही प्रतिमा मला खरं तर योग्य वाटते, अब्दुल कलाम यांनी म्हटलेली. थँक्स अ टीचर हे म्हणत असताना त्यावेळेला शिक्षकांकडनं जशा समाजाच्या अपेक्षा आहेत तशा अधिकाऱ्यांच्याही अपेक्षा आहेत. आता आपण पाहतो की बोर्डामध्ये काम करत असताना खरं तर एकेका मार्कासाठी जे विद्यार्थ्यांची स्पर्धा लागलेली आपण पाहतो. जरी आता गुणवत्ता यादी नसली, गुणवत्ता यादी रद्द होऊन बरेच वर्ष झाले, तरी सुद्धा एकेका मार्कासाठी ऍडमिशन जाते म्हणून रिचेकिंग, गुणपडताळणी या गोष्टी पाहत असताना मी हा विचार करते की एक मार्क जरी वाढला तरी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदच असतो की त्यांनी 95 मार्क्स मिळवलेले असतात त्याचा आनंद नसतो, पण आणखीन पुढे एक मार्क्स वाढून 96 मार्क्स झाले याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे नुसतंच गुणांवर मार्कांवर नको विद्यार्थी हे व्हायला, तर त्यांच्या अंगी गुण आले पाहिजेत असं शिक्षकांनी कार्य करणं गरजेचं आहे. आणि सद्यस्थितीत बदलती धोरणं आहेत, शैक्षणिक धोरणं बदलत आहेत, विचार बदलत आहेत, नवीन नवीन विचार माध्यम बदलत आहेत. आता आपण लॉकडाऊन मध्ये जर पाहिलं की ज्या शिक्षकांनी कधी नेट म्हणजे शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब आहे परंतु कॉम्प्युटर लॅब मध्ये एखादा शिक्षक हे करत असायचा, लॅब हाताळत असायचा, परंतु आता सगळे शिक्षक VC च्या निमित्ताने आहे, झूम मिटिंगच्या निमित्ताने आहे, पण आता या गोष्टी हाताळू लागलेल्या आहेत आताच्या परिस्थितीमुळे. त्यामुळे मला असं वाटतं की आता सद्यस्थितीमध्ये बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षक सुद्धा बदलत आहे अधिकाधिक आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. आणि हे माझ्या दृष्टीने निश्चितच सकारात्मक आहे. आदराची भावना कमी होण्यामागे नेमकी काय कारण असावं, म्हणजे वर्तमानातलं शिक्षण
आणि वर्तमानातली परिस्थिती शिक्षकांची जी आहे त्यातली निश्चित विषमता आपल्याला दिसत आहे, तर यामागे नेमकी काय करणं असतं असं तुम्हाला वाटतं, त्याबद्दलही आपली भूमिका मांडावी. प्रिया शिंदे. मला वाटतं महादेव सर जे म्हणाले ते काही अंशी निश्चितच खरं आहे. मी जरी सकारात्मक बाजू मांडलेली असली तरी कुठल्याही गोष्टीला 80-20 ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे सर म्हणतात तशी 20% समाजाची बाजू अशी आहे की आदराची भावना कमी होत चाललेली आहे असं दिसतं. आपल्याही मताशी मी सहमत आहे, कारण काही घटना अशा घडत असतात की त्यामुळे मग काहीतरी काळीमा लागलेला दिसतो. त्या मगाशीच मी म्हटलं की अपेक्षा जास्त केल्या जातात पहिल्यापासून शिक्षकांकडून, कारण ते आदराचं स्थान आहे समाजातील सर्व पेशांमध्ये. परंतु हे आशास्थान म्हणून जरी पाहत असले तरी काही वेळेला असं आपल्याला दिसून येतं की काही घटक म्हणजे शिक्षकांमधीलच काही जे आहेत ते सर्वच म्हणता येणार नाही, कारण मी मगाशी सांगितलं की जास्तीत जास्त प्रमाण हे चांगल्या शिक्षकांचं आहे, पण काही शिक्षकांचं प्रमाण असं आहे की काही गोष्टी नको घडायला, ज्या माणूस म्हणून पण घडायला नको त्या गोष्टी सुद्धा त्यांच्याकडनं घडतात. किंवा दुसरी एक बाजू पाहिली तर थोडस प्रोफेशनलिझम झालेला दिसतो, थोडस व्यावसायिकता आलेली दिसते आणि त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही म्हणता त्यामुळे घडत असतील असं माझं मत आहे. काटमोरे साहेब पण आपल्या सोबत आता आहेत. ते अहमदनगर जिल्ह्यात विस्तराधिकारी म्हणून त्यांनी काम केलंय, शिक्षक म्हणून काम केलंय, शिक्षणाधिकारी म्हणून काम करत आहेत, त्यांना समाजमनाची नाळ नेमकीपणाला माहित आहे. सर, चर्चा अशी सुरू होती की आता वर्तमानामध्ये शिक्षकांच्या प्रतिष्ठेला काहीसा धक्का लागतो आहे. इतिहासातली पानं आपण चाळली तर शिक्षकांनी इतक्या उंचीची माणसं आपल्याकडे होती. आपल्याकडे असं म्हटलं जात होतं की शिक्षकाची उंची मोजा म्हणजे समाजाची उंची कळेल. असं असताना शिक्षक काहीसा आदर गमावतो आहे असं जे चित्र दिसतंय, या मागे नेमकी काय भूमिका असली पाहिजे, काय कारण असलं पाहिजे असं मला वाटतं, त्याबद्दल आपली भूमिका प्रतिपादन करावी. तोपर्यंत मी वांद्रे साहेबांना विनंती करतो की त्यांनी भूमिका प्रतिपादन करावी. शिक्षकाकडून जी अपेक्षा आहे आजच्या काळामध्ये पूर्वीपासून ठेवलेली आहे की आमचे जे पाल्य आहेत, आमची जी मुलं आहेत, त्यांची जडणघडण त्यांनी चांगल्या पद्धतीने करावी, एक चांगला माणूस म्हणून घडावं आमच्या पाल्यांना, आमच्या मुलांना, अशा प्रकारची अपेक्षा असते. परंतु आजचा जो व्यावसायिक दृष्टिकोन जो शिक्षकांचा आहे त्यामध्ये सेवाभाव महत्वाची वृत्ती असणं गरजेचं आहे. बऱ्याच शिक्षकांमध्ये आम्हाला ती दिसते, कारण शासन व्यवस्थेमध्ये आम्ही काम करत असताना बरेच शिक्षक झोकून देऊन काम करणारे शिक्षक आम्हाला दिसतात. बरेच म्हणजे 99.99% काम करतातच, परंतु त्यांच्या कामाची प्रसिद्धी माध्यमांना देणं गरजेचं आहे. परंतु एखादी चूक शिक्षकाकडून झाली ती महाराष्ट्रभर त्याची चर्चा होत राहते, यामुळे शिक्षकाचं जे सर्वोच्च स्थान आहे ते फक्त कसरत आहे एखाद्या शिक्षकामुळे, लाखामध्ये हजारामध्ये शिक्षकाकडून. परंतु आमचे 99.99% शिक्षक चांगलं काम करतात, परंतु त्यांच्या कामाची सुद्धा प्रसिद्धी देणं गरजेचं आहे. झोकून देणारे शिक्षकांनी जीवन वृत्तच घेतलेलं आहे शिक्षण हे, आणि त्याशिवाय ते असे शिक्षक आहेत आणि अशा शिक्षकांची दखल घेणं समाज माध्यमाने अपेक्षित आहे हे मला इथं सांगायचं. शिंदे मॅडम, माझा पुन्हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की आता आपण खूप प्रगती करतो आहोत एकीकडे, असं म्हणतो आहोत की आपण आता माहिती आणि तंत्रज्ञानाच्या सोबतीनं शिक्षण घेतो आहोत, माहिती तंत्रज्ञान शिक्षण अधिक सोपं झालं आहे, पण वर्तमानातले सारे बदल जे आहेत ते मुलांच्या गुणवत्तेसाठी कितपत उपयोगी पडतात असं तुम्हाला वाटतंय? सध्या मगाशीच म्हटलं आपण की ऑनलाइन शिक्षण आता सध्या सदर चालूच आहे, शिक्षण शाळा बंद शिक्षण चालू, ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या, ऑनलाइनचा भर जर पाहिला, बदलते समाजात होणारे बदल जर पाहिले, त्याचा चांगल्या गोष्टी निश्चितच आहेत. पिढी ही जास्तीत जास्त ऍडव्हान्स होत चाललेली आहे आणि हे बदल फार लवकर शिक्षकांपेक्षा विद्यार्थीच ऍक्सेप्ट जास्त करत आहेत आणि लवकर करत आहेत. म्हणजे बदलतं तंत्रज्ञान हे शिक्षकांनी आत्मसात करायच्या ऐवजी हल्ली विद्यार्थीच जास्त जलद रित्या तुम्ही पालकही आहात आणि तुम्ही शिक्षण विभागात अनेक वर्ष काम केलं आहे, प्राथमिक शिक्षक म्हणूनही काम केलं आहे, नंतर आता शिक्षण अधिकारी म्हणून काम करताय, सहसचिव म्हणून आता बोर्डात काम करतायत आणि पालकही तुम्ही एकार्थ आहात. पालकांच्या खूप मोठ्या प्रमाणावरच्या अपेक्षा उंचावत चालल्या आहेत,
आणि त्या अपेक्षा परिपूर्ती होत नाहीत, म्हणून शिक्षकांचा अनादर वाढतोय किंवा शिक्षकांबद्दलची भावना थोडी आदराची कमी होते, असं काही जाणवते का तुम्हाला? हो, एक पालक म्हणून जर बोलायचं म्हटलं तर याबाबत माझी वेगळी भूमिका राहील. कारण बरेच अशी असतं की जरी आपण हे विचार मांडले तरी पालक म्हणून ही अपेक्षा निश्चितच आहे की आपल्या मुलांना जास्तीत जास्त जे त्याचं ध्येय आहे, जे त्याला व्हायचंय म्हणजे भविष्यामध्ये, त्या दृष्टीने जे तो वाटचाल करत आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुणांशिवाय पर्याय नाही, हेही तितकंच सत्य आहे. परंतु काही गोष्टी अशा घडताना आपल्याला दिसत असतात की ज्या पद्धतीनं व्हायला हवं, म्हणजे हल्ली तर प्राथमिक शिक्षक आणि प्राथमिक शाळा हे तर अटॅच एकमेकांशी असतात, ते तुलनात्मक प्रमाण हे जे बघतो आपण त्यांच्यामधील अटॅचमेंटचं, ते हळूहळू हळू कमी होत असलेलं दिसतं. की तिथून जर तो माध्यमिक शाळेत गेला तर हे अटॅचमेंट कमी होत जाते, ज्युनियर कॉलेजमध्ये जर ही मुलं गेली तर ती आणखीन कमी होत जाते, आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जर आपण पाहिलं तर त्या वेळेला तर तेवढं हे राहत नाही. आणि मग तिथं कुठंतरी मग तुम्ही जे म्हणता त्या मताशी मी सहमत आहे की विद्यार्थी आणि मग त्यांना शिकवणारे प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, ते त्यांच्यामधली जरी वाढत जाते आणि मग तो मग नकळत जो आदर म्हणतो, म्हणजे तुम्ही बघा आपण मोठे झाल्यानंतर आपण घडलो तर पहिला वाटा जो सांगतो तो आपल्या प्राथमिक शिक्षकांचा सांगतो. आपल्याला आठवतात, आपल्याला शिकवणारे शिक्षक जर कोणी विचारलं तर पहिल्यांदा आपल्याला आठवतात ते प्राथमिक शिक्षकच आठवतात. ते का आठवतात? तर ती अटॅचमेंट तेवढ्या प्रमाणात निर्माण झालेली असते त्या काळामध्ये. पण जसजसं अध्ययन स्तर उंचावत जाईल, इयत्ता कक्षा रुंदावत जातील, तसतशी ही अटॅचमेंट परी वाढत जातो, त्याप्रमाणे ती कमी कमी होत जाते आणि नकळत मग तो आदराचं प्रमाण कमी होत जातं असं मला वाटतं. प्रश्न असा आहे की एकूण चर्चेतला सुजू आता असा होता की इतिहासात असलेल्या शिक्षकांबद्दलचा आदर आणि वर्तमान कालीन परिस्थिती यामध्ये आता खूप अंतर पडत आहे आणि शिक्षकांबद्दलचा आदर जो आहे तो हळूहळू कमी होतो आहे, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? शिक्षकांबद्दल मुलांच्या मनामध्ये आदर आताही आहे, तो कमी होतोय असं आपल्याला म्हणता येत नाही. फक्त एक जनरल असा विषय की आज पण आपण पाहिलं तर प्रत्येक विद्यार्थी हा त्या शिक्षकांच्या प्रती आदर भाव ठेवूनच असतो. शिक्षकांनी सांगितलेलं कोणतीही सूचना असेल, कोणतीही माहिती असेल, कोणतीही गोष्ट असेल, ते प्रथम प्राधान्य करतात. आई वडिलांपेक्षा त्यांना शिक्षकांनी सांगितलं लवकर पटतं. आजही तशीच परिस्थिती आहे, मात्र एकंदरीत पालकांच्या अपेक्षा आता वाढत चाललेल्या आहेत. सर्वांच्याच अपेक्षा, पालकाच्या मना किंवा समाजाच्या मना, शिक्षकांकडून. त्या दृष्टीने जर पाहतात मग काही ठिकाणी तसं जाणवतं की त्या अपेक्षेच्या पूर्ती करताना काही ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे काम होत आहे आणि काही ठिकाणी थोडस कमी आलं की ते कम्पेरिझन लवकर होते. आता मीडियाचाही प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे जे काही चांगलं काम आहे ते स्प्रेडही चांगल्या प्रकारे होतं. तर त्यामुळे शिक्षकांच्या बद्दलचा आदर हा कमी होतोय असं म्हणता येत नाही. कारण आजही आपण पाहतो की काही शाळांमध्ये लोकसहभाग गेल्या 4-5 वर्षांत लोकसहभाग हा मोठ्या प्रमाणावर आहे. हा लोकसहभाग मिळण्याचं कारण हेच आहे की या पालकांना खात्री पटली की या शाळेतील शिक्षक आमच्या मुलांच्या गुणवत्तेची काळजी घेत आहेत, या शिक्षकांच्या हाती आमच्या मुलांचं भवितव्य सुरक्षित आहे, त्यांच्यावर चांगले संस्कार होणार आहेत, त्यांचा विकास चांगला होणार आहे, आणि मग तेच पालक हे मोकळ्या मनाने त्या शाळेला खूप चांगल्या प्रकारे मदत करतात. अगदीच बरोबर आहे. जिथे जिथे शिक्षक उत्तम काम करतो आहे तिथे तिथे आदराची भावना आहेच. म्हणजे प्रत्येक शाळेत गेलं तर शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांच्या भावना अत्यंत चांगल्याच असणार आहेत. समाजामध्ये ज्या काही भावना थोड्याफार प्रमाणात बदलत आहेत त्याबद्दलही चर्चा सुरू होती. प्रशांत पावसे आपली भूमिका मांडताय. तर शिक्षकांबद्दल जी आदराची भावना आहे, आपण प्राचीन काळा अशी फार परंपरा आहे गुरु शिष्याची, परंतु आता प्रत्येक क्षेत्रात थोड्याफार प्रमाण काही वर्तनामुळे असा समज झालेला असू शकतो, परंतु तशी परिस्थिती नाही. तर आताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षकांबाबत आदरच सर्व दिसतो. थोडस त्याला हे जरी स्वरूप असलं, मी सहज राजर्षी शाहूंचं चरित्र वाचलं असताना त्या शिक्षकांना वेतनाऐवजी एक पूर्ण पाहिलेला होता, परंतु ते अडचणी आल्यामुळे, म्हणजे पूर्वीपासूनच
शिक्षकांप्रति आदर आणि तो व्यक्त करण्यासाठी सुद्धा आता शिक्षक दिन असतो. वेळोवेळी त्याबाबत शिक्षकांचं कौतुक आपण करतो. आजच्या परिस्थितीमध्ये जरी कोविडमुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षक वेगवेगळ्या माध्यमांमधून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानार्जनाचं काम करत आहेत. सयाजीराव शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर शाळांची संख्या वाढवल्याचं आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये म्हणजे एक प्रकारे हा शिक्षकांबद्दल असणारा आदरभाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतो राहणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षक हे जे नातं आहे ते आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य असा घटक आहे आणि तो कायमस्वरूपी टिकणारच. आता शिक्षण खूप वेगानं बदलत आहे आणि ह्या वेगानं बदलणाऱ्या शिक्षणाच्या बद्दल आता पुढचे वेद आता सर्व लागले आहेत की आता सर्व तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात बदल होतो आहे. शिक्षणाची प्रक्रिया त्याच वेगानं आता बदलत आहे आणि ती बदलली नाही तर शिक्षण टिकणार. येणाऱ्या कालावधीमध्ये शिक्षणाचं स्वरूप काय बदलण्याची शक्यता असं तुम्हाला वाटतं आणि त्यामुळे शिक्षणाची भूमिका सुद्धा काय बदलेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी प्रिया शिंदेना चर्चे निमंत्रित करतो. प्रिया शिंदे, आपण पाहतो आमूलाग्र बदल हे घडत असताना ज्या वेळेला परिस्थिती बदलते त्याप्रमाणे शिक्षणाचे सुद्धा संदर्भ बदलत आहेत हे आपण बघतोय. सुरुवातीला आपण वर्गामध्येच अध्ययन आता अगदी मार्च पर्यंत बघत होतो त्याप्रमाणे तिथे टेक्नॉलॉजीचा वापर फार कमी प्रमाणात होत होता. परंतु आता मात्र असं दिसतंय की मुलं घरीच आहेत आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑनलाईन शिक्षण घेत असताना दिसत आहे. मग ही जी बदललेली परिस्थिती आहे त्यामुळे जास्तीत जास्त आधुनिक पद्धतीचा साधनांचा वापर करून शिक्षण दिलं जात आहे आणि तोच बदल त्यामुळे घडत आहे. तो सध्याच्या परिस्थितीमुळे आहे आणि हे झालेला बदल जो आहे तो असंच कायम राहील असं वाटतं. कारण एकदा एखाद्या गोष्टीचं ज्ञान चांगल्या गोष्टीचं ज्ञान मिळालं ती वस्तू हाताळायला मिळाली किंवा ते तंत्रज्ञान वापरायला मिळालं की त्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा निर्माण होते. त्याचे फायदे कळतात आणि त्या फायद्यांचं मग जास्तीत जास्त वापर आणखी वाढेल. त्यामुळे शिक्षणामध्ये जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचाच वापर म्हणजे आताही आपण पाहतो की गुगल क्लासरूम ची संकल्पना आहे किंवा आता टेलिव्हिजन वरून टेलिकास्टिंग पाठांचं होत आहे. या सगळ्या जर गोष्टी आपण जर पाहिल्या तर निश्चितच शिक्षण पद्धती अध्यापनाची पद्धती बदलत आहे आणि त्यामध्ये आधुनिकीकरण जास्तीत जास्त येत आहे असं आपल्याला दिसून येतो. तर आता मगाशी मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे जशी परिस्थिती बदलेल त्याप्रमाणे सर्वांनी त्या बदल करून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक जे काही कौशल्य असेल ते आत्मसात करण्याची गरज आहे. सध्या आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन अध्ययन अध्यापन सुरू आहे. या दृष्टीने काय करता येईल, मग हे टेक्निक स्वतःला कसं घेता येईल, या दृष्टीने शिक्षकांनी पण स्वतः तयारी करणं आवश्यक आहे. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये शैक्षणिक तंत्रज्ञान जे आहे किंवा टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे, या दृष्टीने त्याला त्याचा वापर करण्याचं ज्ञान मिळवणं गरजेचं आहे आणि त्या चांगल्या प्रकारे वापर करता येणं पण आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अध्ययन करताना त्या मुलांची जिज्ञासा किंवा शिकण्याची वृत्ती ही कशी वाढीस लागेल हे पाहणं आवश्यक आहे. आपण 3D सिनेमा पाहिला असेल त्यामध्ये अमेरिकन त्या फळ्यावरती मित्रांची नावं लिहितो आणि ते पुस्तकातले ते वाक्य शोधायला सांगतो. सर्वजण पुस्तकात पाहतात पण ती मित्रांची नावं असतात आणि मग तो शेवटी जे सांगतो ते महत्वाचं आहे की मी काय शिकवतो हा भाग नाही म्हणे की इंजिनिअरिंग सर चांगलं शिकवतील. फक्त मी हे तुम्हाला सांगतो की शिकवतात कसे, पढाया कैसे जात आहे, की प्रत्येकाच्या मनामध्ये आज कुछ नया सीखने को मिले हा भाव निर्माण होणं गरजेचं आहे आणि हा होईल तर मुलांचं शिक्षण चांगलं होईल. मग हे करण्यासाठी काय केलं पाहिजे, मुलांची जिज्ञासावृत्ती कशी वाढीस लावली पाहिजे, त्यासाठी कोणते उपक्रम घेतले पाहिजे हे करण्याची गरज आहे. फक्त पाठ्यपुस्तक हे एक साधन आहे पण तेच सर्व आहे असं न मानता बाहेर जाऊन मुलाला असं शिकेल हे याचा विचार शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. यासाठी वेगळे उपक्रम असतील तर त्याचं आयोजन करणं गरजेचं आहे आणि यासाठी स्वतःला स्वतःमध्ये तेवढं समृद्ध होणं गरजेचं आहे. यासाठी काय वाचन आहे, इतर शिक्षकांशी संवाद आहे, इतर चांगल्या उपक्रमाचा स्वीकार आहे, अशा गोष्टी त्यांनी केल्या तर तेही आपल्या शाळेमध्ये आपल्या मुलांसाठी चांगल्या प्रकारे ते उपक्रम घेऊ शकतील. जेणेकरून मुलांचं शिकणं हे सहज सुंदर होईल आणि वैविध्यपूर्ण होईल. मुलांमध्ये जे कलागुण आहे ते कलागुण ओळखून त्यांना संधी देण्याचं पण महत्वाची गोष्ट आहे.
या दृष्टीने शिक्षकांना स्वतःमध्ये तयारी करणं गरजेचं आहे, स्वतःमध्ये प्रगती करण्याची गरज आहे असं की या पुढच्या काळामध्ये हे सर्व महत्वाचं आहे, जेणेकरून मुलांचा विकास जो आपण सर्वांगीण विकास होईल. या दृष्टीने हे नेहमीची पद्धत सोडून थोडस वेगळेपणा आपल्या अध्यापनात आणण्याची गरज आहे. महादेव वांद्रेंच्याकडे मी जातो. सर, येणाऱ्या कालावधीमध्ये प्रशिक्षण संस्थांची जबाबदारी वाढणार आहे, परंतु प्रशिक्षणाचं स्वरूप पण बदलण्याची गरज आता नव्या पॉलिसीमध्ये सुद्धा व्यक्त केली आहे आणि येणारा काळ हा आधुनिक तंत्रज्ञानाचा असणार आहे, त्यामुळे शिक्षक म्हणूनही प्रशिक्षणाची भूमिका आता हळूहळू बदलणार आहेत. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, येणाऱ्या कालावधीत शिक्षणाची प्रक्रिया कशी होईल आणि त्यासाठी तुम्ही काय तयारी केली आहे? कोविडला आपल्याला शिकवलेलं आहे की प्रत्यक्ष समोरासमोर न येता सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने प्रशिक्षण द्यायचं. गेल्या काही 4-5 महिन्यापासून आपला शालेय शिक्षण विभाग जो आहे एससीआरटीच्या मार्फत केपीएलपी हा जो प्रोग्राम आहे, केंद्र प्रमुखांना बऱ्याच प्रमाणात या कोविडच्या कालावधीमध्ये शिक्षकांपर्यंत कसं पोहोचायचं या अनुषंगाने दिलेला होता. मग यामध्ये आपण किंवा काही मीडिया असेल, मग टीव्ही असेल त्यामध्ये किंवा दीक्षा सारखा प्लॅटफॉर्म आहे, निष्ठा ऍप आहे एससीआरटीचा, यासारख्या प्लॅटफॉर्म मधून किंवा झूम आहे किंवा गुगल मीट आहे, क्लासरूम आहे, यासारख्या माध्यमांचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. आभासी वर्ग आपल्याला आभासी प्रशिक्षणाशी असणार नाही, यामुळे आपण शिक्षकांचा एक सर्व घेऊन शिक्षकांना नेमकी गरज काय आहे शिक्षणाची, शिक्षकांना कंटेंटची काही अडचण नाहीये, परंतु भविष्य काळामध्ये येणार जो कालावधी आहे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना कालावधी शक्य होईल का नाही, आता कोविडची परिस्थिती आहे, अशा प्रकारचं पुढं आणखीन कोणती संकट येतील भविष्य काळात 50 वर्षामध्ये 100 वर्षामध्ये काही सांगू शकतो. टेक्नॉलॉजी शिवाय पर्याय नाही आणि प्रत्येक शिक्षकाला हे व्हावंच लागेल, अन्यथा विद्यार्थ्यांप्रती जो संपर्क आहे ती राहणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्याचा वापर योग्य कामासाठी, योग्य नॉलेज मिळवण्यासाठी, योग्य स्किल डेव्हलप करण्यासाठी कसा करता येईल याचं प्रशिक्षण देणं या जिल्हा प्रशिक्षण संस्था असतील किंवा एससीआरटी किंवा आणखी कोणी प्रशिक्षण संस्था असतील त्यांच्या माध्यमातून नक्की गरज काय आहे, टेक्नॉलॉजी वापर कशी, टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा, यासाठी जी काही साधनं आहेत डिजिटल साधनं त्याच्यावर प्रभुत्व मिळवणं, कंटेंटवर प्रभुत्व मिळवणं आणि स्वतःला आज ऍप ची मी माहिती घेत नाही, ते ऍप तसाच असणार नाही भविष्य काळामध्ये. 10 वर्ष त्याच्यामध्ये सुधारणा जाऊन सुद्धा शिकलं म्हणजे झालं असं नाहीये. ऍप किंवा जी साधनं आहेत दररोज अपडेट होत आहे, त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा रोज नवीन काहीतरी शिकलं तर जसं भात पाणी राहिलं तरच ते प्रभावी निर्मळ आणि पवित्र राहतं, परंतु ते पाणी व्हायचं बंद झालं तर त्याचं डबकं होतं आणि आपल्या ज्ञानाचं आपलं डबकं होऊ नये आणि जर प्रभावित राहिलं तरच आपण चैतन्यमय राहिलो तरच आपली उंची वाढणार आहे. आणि प्रत्येक शिक्षकाची जी जबाबदारी आहे की स्वतःला अपडेट ठेवणं, मग कंटेंटच्या बाबतीत असेल, स्किलच्या बाबतीत असेल, म्हणजे मेडियावरची माहिती असेल, पुस्तक नवीन नवीन पुस्तक वाचन करणं असेल, नवीन प्रशिक्षणाची माहिती घेणं, प्रशिक्षणाची स्किल डेव्हलप करणं आणि या माध्यमातून आपण घेत जाऊ आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो तुम्हाला मिळणार आहे. अन्यथा आपण जर या कामी विद्यार्थ्यांप्रती जर सुसंवाद जर राहिला नाही या माध्यमातून आणि हा संवाद राहावा व्हर्च्युअल माध्यमातून आज ही काळाची गरज आहे, जेणेकरून पैसाही वाचेल, सेवा वाचेल, खर्च वाचेल, मनुष्यबळाची संख्या आणि चांगले तज्ञ आपले राज्य स्तरावरून असतील किंवा केंद्र स्तरावर सुद्धा आपल्याला चांगले तज्ज्ञ उपलब्ध होतील. आपल्याला तज्ज्ञ उपलब्ध होत नसतील तर कधी गुगलवर आपण जाऊ, युट्यूबवर जाऊ आणि जे काही अडचणी किंवा डिजिटल मीडिया जो आहे साधनं जी आहेत कशी वापरायची हे जर शिकायचे असेल, युट्यूबवर 1000 व्हिडिओ आहेत त्या माध्यमातून आपल्याला स्वतःला अपडेट करता येईल आणि जी प्रशिक्षणाची गरज आहे प्रत्येक वेळी वरिष्ठ संस्था साधनाची माहिती देईलच असं नाही, अशा वेळी स्वतःहून आपण 1000 व्हिडिओ आहेत, 1000 संपत्र आहेत, 1000 संस्था आहेत, प्रत्यक्ष आपण त्यांच्याशी भेटून मागणी करून
आपणाला जिज्ञासा भेटण्यासाठी एखादी गोष्ट तरच आपण या गोष्टी शिकून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू अशा प्रकारची गरज आज आहे. आणि शासन सुद्धा प्रयत्न करतो, जिल्हा शिक्षण परिषदेची संस्था हे देण्याचा प्रयत्न करत आहे. निश्चितपणे ज्या गोष्टीची गरज नाही गोष्टीसाठी आम्ही करण्यास तयार आहोत. प्रियाशिंदे मॅडम, तुमचा आरंभीचा जो विषय होता चौकटी बाहेरचं शिक्षण, तो अपूर्ण राहिला, तो पूर्ण करावा. मला एवढंच म्हणायचं होतं मगाशी की फक्त पुस्तक, जसं काटमोरे सर म्हणाले की फक्त पाठ्यपुस्तकांवरच आधारित विद्यार्थ्यांनी त्याच्यावर अवलंबून न राहता किंवा पाठांतरावर भर न देता मुलांना विचारशील केलं पाहिजे, विचार प्रवर्तक केलं पाहिजे, त्यांना विचार करायला प्रवृत्त शिक्षकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे जास्त महत्वाचं आहे कारण आपण बघतो की नुसतं पाठांतर करून प्रत्यक्षात ज्या वेळेला समाजामध्ये वावरताना त्यांना लक्षात येत नाही मुलांना की काय करायला हवं, ज्याला आपण ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज म्हणतो. म्हणजे नुसतं ज्ञान मिळणं गरजेचं नाहीये तर ते ज्ञानाचा वापर कसा करायचा हेही मुलांना अनुभवातून शिकवलं पाहिजे. ते तशा संधी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असं मला वाटतं. येणाऱ्या कालावधीमध्ये शिक्षणाची प्रक्रिया बदलेल, ते अधिक होईल आणि माहिती तंत्रज्ञानाच्या सोबत नातं सांगणार ते असणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या कालावधीचा वेध आपण सर्वांनी घेतला आहे. मी शेवटच्या तर शिक्षक दिनाच्या निमित्तानं तुम्ही शिक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता त्याबद्दल आपण संदेश द्यावा माननीय प्रिया शिंदे. निश्चितच सर्वांना, सर्व शिक्षकांना आणि शिक्षण केवळ शिक्षकांनाच नाही तर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. सर्व शिक्षकांनी जे आपण जे शिकलो जे अनुभवलं हे तर करावंच, परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ज्ञान देताना हा केवळ आपला पेशा आहे हे आपलं प्रोफेशन म्हणून न करता डिव्होटेडली काम करावं शिक्षकांनी असं मला वाटतं. ज्या समाजाकडून अपेक्षा म्हणून पण शिक्षकांकडून याच अपेक्षा आहेत आणि अधिकारी म्हणून सुद्धा याच अपेक्षा आहेत. सर जॉईन होतात ते तोपर्यंत अजून एक मला सांगा वाटतं की कोण काय करतं, बाकीचे काय करतात, याच्यापेक्षा मी काय करतो याला महत्व शिक्षकांनी देणं गरजेचं आहे. हा विचार शिक्षकांनी जास्तीत जास्त करावा. आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्तानं मला एवढं सांगावं असं वाटतं, समाजाचा आज ही खूप मोठा विश्वास आहे इतर पदांपेक्षा, इतर व्यवसायापेक्षा शिक्षकी व्यवसायावर, शिक्षकी पेशावर खूप मोठा समाजाचा विश्वास आहे, खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षेपोटी पालकवर्ग विद्यार्थी आपल्याकडे पाहत आहेत. आपण ज्ञानानं कर्मानं विद्यार्थ्यांना स्किल देऊन खूप मोठं त्या विद्यार्थ्याकडून जे अपेक्षा करायला पाहिजे आणि विद्यार्थ्याची उंची वाढवण्यासाठी जबाबदार घटक निर्माण करण्यासाठी आपण सेवाभावी वृत्तीनं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षक वर्गाला मी आमच्या संस्थेमार्फत आणि मी स्वतः वैयक्तिक मनपूर्वक शुभेच्छा देतो. येणारा काळ हा आपल्यासाठी अतिशय आव्हानात्मक आहे आणि त्या आव्हानाला जर सामोरं जायचं असेल तर सतत आपण अपडेट राहणं गरजेचं आहे. वाचनाचा आपल्याला छंद आवश्यक आहे. जे संस्कार घडवणं जे विद्यार्थ्यावर अपेक्षित आहे ते संस्कार देऊन चांगल्या पद्धतीचे सुसंस्कृत असे नागरिक तयार आपल्याकडून हवेत अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्तानं दैनिक सारमतच्या संवाद पट्ट्यावरती राज्य शेती प्रशिक्षण परिषदेमध्ये काय असलेल्या तत्कालीन आणि सध्या माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ करत असलेल्या प्रिया शिंदे यांनी आपला वेळेला सहभागी झाल्यात त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यासोबत हिंगोलीचे माध्यमिक शिक्षण अधिकारी सन्माननीय परशुरामजी पावसे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सन्माननीय रमाकांतजी काटमोरे आणि त्यासोबत जिल्हा शिक्षण व संस्थेचे ज्येष्ठ अधिवक्ता सन्माननीय महादेव वांद्रे हे या चर्चेत सहभागी झालेत. त्याबद्दल पुनश्च एक बार तुम्हा सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. दैनिक सारमतचे संपादक आनंद पटेल यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ही चर्चा आज थांबली.